नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. एक वर्ष झालं तरी कोरोना संकट अजूनही कायम आहे. काही भागात संक्रमण कमी असलं तरी धोका आहे. इटलीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याच्या घटनेला एक वर्ष झालंय. त्यानिमित्तानं रविवारी कोडोग्नो भागातल्या सॅन दियागो चर्चमध्ये एका प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या 95,000 रुग्णांचा मृत्यू झालाय. युरोपमधील सर्वाधिक कोरोना मृत्यूंच्या यादीत इटलीचा क्रमांक दुसरा आहे. रविवारी देशभरात अशाच प्रकारे विविध ठिकाणी प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. इटलीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याच्या घटनेला रविवारी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यानिमित्तानं कोरोना बळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी एका स्मृतीस्थळाचंही अनावरण करण्यात आलंय. तर कोडोग्नोमधल्या या कार्यक्रमात स्थानिक महापौर फ्रान्सिस्को पसेरन आणि राज्यपाल अटिलिनो फोंटाना उपस्थित होते. तर स्टीलच्या 3 खांबांवर कणखरपणा, एखाद्या संकटातून पुन्हा उभं राहण्याची इच्छाशक्ती आणि समाजाची ताकद अशा आशयाचा संदेश या स्मृतीस्थळावर लिहिण्यात आलाय. इस्रायलमध्ये कोरोना निर्बंध काही प्रमाणात उठवण्यात आले आहेत आणि अर्थव्यवस्थेला गती देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण आणि 3 वेळा लॉकडाऊन लागू केल्यामुळे इथलं कोरोना संक्रमण आटोक्यात येत आहे. 2 महिन्यांच्या अवधीनंतर शाळा, संग्रहालय, वाचनालय, मॉल आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या. ॲस्ट्राझेनेका कंपनीची निर्मिती असलेले कोरोना प्रतिबंधक लसीचे 1,50,000 डोस सर्बियामध्ये दाखल झाले. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी यावेळी उपस्थिती दाखवलेली आहे. तर सर्बियात याआधी चीनची निर्मिती असलेल्या सिनोफार्म लसीचे तसंच फायझर बायोएनटेक स्पुटनिक लसीचे डोस देण्यात आले होते. 70 लाख लोकसंख्येच्या या देशात आतापर्यंत 9 लाख नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. स्पेनमधल्या माद्रिदमध्ये अवैधरित्या पार्टी आयोजन करणं, पार्टीला जाणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतायत, तर पार्टीच्या वेळी बेड आणि कपाटांच्या मागे दडून बसलेल्यांवर कारवाई करताना व्हिडिओ पोलिसांनी शेअर केलेला आहे. लॉकडाऊनचे नियम तोडून एका इमारतीत पार्टी केल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. आतापर्यंत 44 जणांना दंड भरावा लागलाय. तर वीकेंड पार्टीचं प्रमाण वाढल्यानं अशा कारवाया केल्या जात आहेत. युरोपातल्या सॅन मरिनो राज्यानं रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस विकत घेण्याचा निर्णय घेतलाय. इटलीकडून डोस घेण्यास उशीर झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढच्या काही दिवसात स्पुटनिक व्ही लसीचे डोस हे सॅन मरिनोत पोहोचतील आणि दुसरा साठा येत्या महिन्याभरात पोहोचणार आहे असं देखील सांगितलं जात आहे. आणि या तुलनेत छोट्या राज्यांमध्ये 35,000 लोकसंख्या आहे. इटलीकडून डोस यायला उशीर झाल्यानं दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागला अशी प्रतिक्रिया सॅन मरिनोचे परराष्ट्र मंत्री लुसा बेकारी यांनी दिली आहे. कोरोना रुग्णांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून डॉक्टर्स प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न केलाय तो ट्युनिशियाच्या स्पाक्स शहरातल्या डॉक्टर्सने. डॉक्टर मोहम्मद सलाह सियाला यांच्या वायोनिक वादनाचे सूर हेदी चेकर हॉस्पिटलमधल्या रुग्णांना प्रसन्न करतायत. आजारपणाला एकटेपणा हा खूप मोठा शत्रू वाटतो म्हणून हे प्रयत्न करत असल्याचं डॉक्टर यांनी म्हटलं. पंतप्रधान बोरिस जॉन्सन इंग्लंडमधील लॉकडाऊन शिथिल करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. सोमवारी संसदेत याबद्दलची घोषणा करणार आहेत. आणि त्याआधी जॉन्सन यांनी रविवारी काही वरिष्ठ मंत्र्यांची भेट देखील घेतली आहे. तर सोमवारी संसदेत ते याबद्दलची घोषणा करणार आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या प्रयत्नानंतर कोरोना व्हायरस लसीची पहिली खेप एका खास मालवाहतूक जहाजातून रविवारी गाझा पट्टीमध्ये दाखल झाली आहे. पॅलेस्टाईनमधल्या आगामी निवडणुकांमध्ये कोरोनाची लस कोणी आणली हा मुद्दा निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिराती आणि मित्र राष्ट्रांनी केलेल्या काही आर्थिक आणि अन्य मदतीनंतर तर पॅलेस्टाईनमध्ये कोरोनाची पहिली लस दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात साधारण 20,000 डोस उपलब्ध झालेत. तर इस्रायलमार्फत आणखी सुमारे 20,000 डोस दाखल झालेत. तर गाझापट्टीसह संपूर्ण पॅलेस्टाईनमधल्या नागरिकांना जर कोरोना प्रतिबंधित लस द्यायची असेल तर किमान 2,60,000 डोस अपेक्षित आहेत. चायना नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुप अर्थात सिनोफार्मने उत्पादित केलेल्या कोरोनाच्या लसीची उत्पादन क्षमता ही 2021 मध्यापर्यंत 100 कोटींवर पोहोचेल. कंपनीचे अध्यक्ष लियू जिंगझन यांनी
काल माध्यमांना ही माहिती दिली आहे। तर सिनोफार्मच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या कोरोनाच्या लसी बरोबरच कोरोनाचं चाचणी करण्यासाठीचं किट तयार करण्याचं काम देखील जोरात सुरू असल्याचं कळत आहे आणि याचा मोठा फायदा होणार आहे तो रुग्ण शोधून काढण्यासाठी। सध्या तयार करण्यात आलेली कोरोनाची लस तयार करण्यासाठी 335 दिवस लागले होते तर चीनच्या नॅशनल बायोटेक ग्रुपने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे सुमारे 3,40,00,000 पेक्षा जास्त डोस आतापर्यंत जगभरात वितरित करण्यात आले। न्यूझीलंडने सोमवारी आपले झेंडे खाली उतरवले। काही दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे तर ख्राइस्ट चर्च इथं झालेल्या भूकंपात 185 नागरिक ठार झाले होते तर 3.3 रिस्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे सगळेच हादरले होते। जे नागरिक या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडले यामध्ये 87 परदेशी नागरिकांचा देखील समावेश होता। यातील बहुतांश नागरिक आपापल्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येऊ शकले नाही। 10 वर्षांपूर्वी न्यूझीलंडला हादरा देणारा जो भूकंप झाला होता त्यामध्ये जपानमध्ये काही नागरिक आणि विद्यार्थी सुद्धा मृत्युमुखी पडल्याचं चित्र आपण पाहिलं होतं। या सगळ्यांना जपानच्या वतीने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। या भूकंपामध्ये ख्राइस्ट चर्च शहराला मोठा धक्का बसला होता। या भूकंपामुळे पुरातन अशा चर्चची इमारत त्याचप्रमाणे कॅथेड्रलसह अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या। या भूकंपात 185 लोकांचा बळी देखील गेला होता। विद्यार्थी आपल्या शाळेच्या इमारतीमध्ये जात असताना अचानकपणे हा भूकंप झाला होता। या मुलांनी या भूकंपात आपले काही मित्र देखील गमावले। रविवारी अमेरिकेत मोठा विमान अपघात टळलेला आहे। डेनवरहून होनोलुलूला जाणारं बोईंग 777 विमानाच्या इंजिनमध्ये उड्डाणाच्या काही वेळातच आग लागली होती। आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो विमानाच्या इंजिनमध्ये ज्यावेळी आग लागली त्यावेळी विमान 15 फूट उंचीवर होतं परंतु पायलटच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळलेला आहे। विमानाच्या इंजिनला आग लागल्यानंतर विमानात तितकंच हळव उडाली होती परंतु पायलटने मोठ्या हिमतीने या सगळ्याचा सामना केलेला आहे तसंच सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे। या दरम्यान एका प्रवाशाने जळत्या इंजिनाचा व्हिडिओ देखील काढलाय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। डेव्हिड डिलिव्हा आपल्या मित्रांसह विमानाच्या सीटवर बसले होते तर आणि विमानाचे व्यवस्थित उड्डाण होत असल्याने सगळेच निवांत होते पण अचानक झालेल्या स्फोटाने सगळेच हादरले। स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि प्रचंड प्रकाश पडला। या स्फोटामुळे विमानातल्या उद्घोषणा देखील थांबल्यात। लाईट गेले। होनोलुलूकडे निघालेल्या या विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणात विमानाच्या डाव्या बाजूला स्फोट झालाय। बोईंग 777 या विमानात 231 प्रवासी होते पण वैमानिकाने आपलं सगळं कसब पणाला लावून विमान पुन्हा सुखरूपपणे जमिनीवर उतरवलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। शनिवारी हवेत उड्डाण करताच अचानक लागलेल्या आगीमुळे बोईंग 777ला तातडीने पुन्हा खाली उतरवणं भाग पडलंय। वैमानिकाने वेळीच खाली उतरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे जीवितहानी टळलेली आहे पण या आपत्कालीन लँडिंगच्या वेळी युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातील पंख्याला काही भाग त्याचा खाली शहरावर कोसळलेला आहे। जळत्या विमानाचा काही भाग खाली एका घरावर कोसळल्याने त्याचंही मोठं नुकसान झालंय। ही घटना घडली तेव्हा फ्लाईट 328 हे डेनरहून होनोलुलूला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं अशी माहिती एजन्सीने दिली। या आठवड्यात झालेल्या हिमवादळानंतर टेक्सासमधील बहुतांश घरांना आणि व्यावसायिक आस्थापनांना त्यांचा वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू करून देण्यात आलेला आहे। जवळपास सगळ्याच भागांमध्ये वीज पुन्हा आली असली तरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मात्र अद्यापही सुरळीत झालेला नाही आहे। काँग्रेसच्या महिला नेत्या शीला जॅक्सन यांनी या भागातील पीडितांना पिण्याचं पाणी आणि खाण्याची सामग्री देखील पोहोचवली। ब्राझीलचे अध्यक्ष जार बोल्सनारो यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डाव्या विचारांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलंय। कोरोनाच्या साथीच्या रोगाला मुकाबला करण्यात अध्यक्ष जार बोल्सनारो यांच्या सरकारला अपयश आल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। संपूर्ण ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू करण्याची मागणीसुद्धा आंदोलकांनी घेतलेली आहे आणि रियो दी जानेरो यांच्या बाहेरील भागात त्यांनी कार्यकर्त्यांनी झेंडे फडकावल्यात आणि जोरदार घोषणाबाजीही केली आहे। ब्राझीलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस योग्य पद्धतीने दिली जात नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते।
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नायजेरियामध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे। नायजेरियात दीर्घकाळानंतर निवडणुका होत असल्याने त्याच्या निकालाकडे सगळ्या देशांचं लक्ष लागलंय। दोन वेळा पंतप्रधान पद भूषवल्यानंतर अध्यक्ष महामादव इसाफू पुन्हा जिंकणार का नाही याची उत्सुकता लोकांमध्ये। म्यानमारच्या सैन्य दलाच्या विरोधात झालेल्या निषेधाच्या वेळी फेब्रुवारीत नायपायटो येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मॅथवेट खिने यांचा मृत्यू झाला होता। याच्यावर रविवारी राजधानीमध्ये अंत्यसंस्कार झाले होते। तर ऑंग सॅन सू की यांचं सरकार निवडून आल्यानंतर झालेल्या निदर्शनात हजारो लोक रस्त्यावर उतरले होते। त्यापैकी 9 फेब्रुवारी रोजी एका 20 वर्षीय युवतीचा गोळी लागून मृत्यू झाला होता। तिचा मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना मोठी बाईक रॅली देखील निघाली होती। म्यानमारमध्ये सरकारचे विरोधी पक्षाकडून सुरू असलेल्या निषेधादरम्यान एका 20 वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागलाय। तिच्यावर राजधानी नायपायटा या ठिकाणी अंत्यसंस्कार चालू असताना म्यानमारमधील सर्वात मोठं शहर यांगूनमध्ये लोक एकत्र जमले होते आणि त्यांनी पीडितेबद्दल शोक व्यक्त केलाय। निषेधाच्या वेळी सुरक्षा दलाच्या जवानांकडून डोक्यामध्ये गोळ्या लागून 10 दिवसांनी मॅथवेट हिने खिचा देखील मृत्यू झालाय। तिला श्रद्धांजली म्हणून यांगूनच्या मायागोनमध्ये या भागामध्ये शेकडो लोकांनी मेणबत्त्या प्रज्वलित केल्या। पोप फ्रान्सिस पुढच्या महिन्यात इराकचे सर्वोच्च शिया मुस्लिम धर्मगुरू अली अल सिस्तनी यांची भेट घेणार आहेत आणि या दरम्यान ते प्राचीन ख्रिश्चन समुदायाच्या तीर्थक्षेत्राचाही समावेश आहे जी इस्लामिक स्टेट गटाबरोबर झालेल्या युद्धामध्ये उद्ध्वस्त झालं होतं। तर पहिल्या दिवशी बगदाद या ठिकाणी फ्रान्सिस कॅथोलिक धर्मगुरू आणि नन्स यांची अवर लेडी ऑफ साल्वेशन चर्चमध्ये भेट घेतील। तर दुसऱ्या दिवशी फ्रान्सिस जगातील अग्रणी शिया नेत्यांपैकी एक अल सिस्तानी यांच्या घरी भेट देणार आहे। इटलीत रविवारी पहाटे चौथ्यांदा सिसिलीचा माउंट एटेना इथे ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आणि लाव्हा रस वाहू लागलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। एटाना हे इटलीमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जिओफिजिक्स आणि ज्वालामुखी शास्त्रानुसार युरोपमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखीच्या शक्तिशाली विस्फोटाने लाव्हा आणि राखेचे प्रवाह वाहत होते। अनेक किलोमीटरपर्यंत राख पसरली। युरोपियन युनियनने शेलफिश विक्री करणाऱ्या ब्रिटिश मच्छीमारांना निर्यात बंदी लागू केलेली आहे। तर पाण्यामध्ये पकडलेल्या ऑस्टर स्कॅलॉप्स क्लेम्स त्याचप्रमाणे कॉकल्स आणि शिंपल्यांसह शेलफिश विकण्यापूर्वी शुद्ध करणे आवश्यक आहे। त्या तत्पूर्वी ते विकले जाऊ शकत नाहीत त्यामुळे ही निर्यात बंदी आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी तेल गळतीमुळे बाधित झालेल्या समुद्र किनाऱ्याला भेट दिली आहे। त्यामुळे देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टी आणि वन्यजीव धोक्यात आले आहेत। जेव्हा त्यांनी या भागाचा दौरा केला आहे तेव्हा नेतान्याहू म्हणालेत की त्यांनी याबाबत इस्रायलमध्ये असलेल्या इजिप्तच्या ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा देखील केली आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यास कशी मदत होईल यावर चर्चा केली गेली आहे। इस्रायलच्या भूमध्य किनारपट्टीवर उत्तरेकडील हेफा शहर ते गाझाजवळ अश्कलोन पर्यंत तेलाचे काळे तवंग दिसत आहेत। तर तेल गळती कशी झाली हे अस्पष्ट आहे, परंतु या आठवड्याच्या सुरुवातीच्या वादळी हवामान प्रदूषणाने किनारपट्टीवर तेलाचे तवंग आले असण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली। प्रख्यात ग्रीक अभिनेता दिग्दर्शक दिमित्रीस लिंगडाडीस रविवारी अथेन्समधील न्यायालयात हजर झालाय। एकापेक्षा अधिक बलात्काराच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी बुधवारपर्यंत त्याला कोठडी सुनावली गेली आहे। तोपर्यंत तो तुरुंगातच राहील असे कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्याला तुरुंगात ठेवण्यात येईल की खटल्याच्या सुनावणीनंतर सोडण्यात येईल हे दंडाधिकारी आणि वकील नंतर संयुक्तपणे निर्णय घेतील। कोर्टाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2010 आणि 2011 झालेल्या घटनांमध्ये लिंगडाडीसवर 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। अनेक नामांकित ग्रीक अभिनेते संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध अपमानास्पद वागणूक लैंगिक छळ आणि बलात्काराचे आरोप गेल्या महिन्यात वाढले असून ग्रीसमध्ये
हॅश मीटू ची सुरुवात झाली। रॅपर पॅब्लो हसलच्या अटकेविरोधात निदर्शन करण्यासाठी शेकडो निदर्शक रविवारी सलग सहाव्या रात्री बार्सिलोनाच्या रस्त्यांवरती उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले होते। शनिवारी हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी काहीशी आक्रमक भूमिका देखील घेतली आहे। मंगळवारी हसलला अटक केल्यापासून सातत्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक देखील होत होती। तर स्पॅनिश राजशाहीचा अपमान केल्याबद्दल आणि त्याच्या संगीतातील दहशतवादी हिंसाचाराचे कौतुक केल्याबद्दल रॅपर 9 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली। रविवारी चीनने रविवारी 2021 साठी आपल्या क्रमांक 1 केंद्रीय दस्तऐवजाचे अनावरण केले आणि ग्रामीण जीवनासाठी व्यापकपणे पुढे चालण्यासाठी आणि शेती आणि ग्रामीण भागाच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी प्रयत्नांवर जोर दिलाय। नवीन वर्षात आधुनिक समाजवादी देशाच्या उभारणीस चांगली सुरुवात करण्यासाठी मजबूत समर्थन देण्यासाठी कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देणे, ग्रामीण आधुनिकीकरणाच्या समांतर शेती आधुनिकीकरणाला प्राधान्य देणे आणि नाविन्यपूर्ण चलनात्मक विकासाला देखील चालना देणे हे दस्तऐवज स्पष्ट करत आहे। तर कागदपत्रात ग्रामीण जीवनाविषयी उद्दिष्टे आणि कार्य निश्चित करण्यात आली। अप आणि आउट ऑफ पॉवर्टी या नवीन 8 भागांच्या माहितीपटात चीनने गरिबी निर्मूलन कसं यशस्वी केलंय यावर प्रकाश झोत टाकलाय। चायना मीडिया ग्रुप निर्मित या माहितीपटात चीनने दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रक्रियेदरम्यान अवलंबलेले सिद्धांत आणि पद्धती दाखवलेल्या आहेत। चीनची गरिबी विरोधी धोरणे, मॉडेल्स आणि कल्पनाही दर्शवलेल्या आहेत। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 20 जुलै 2016 पासून दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि समृद्धी मिळवण्यासाठी चीनमधील पूर्व आणि पश्चिम विभागांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित केल्याचं पाहिलं होतं। सन 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या 1592 प्रदेशांना गरिबीतून मुक्त केलं गेलं। तेहरानच्या अणू प्रक्रियेवर नजर ठेवण्याची क्षमता पाहता रविवारी संयुक्त राष्ट्राच्या अणुनिर्मिती संस्थेच्या प्रमुखांनी इराणी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। त्यांनी सांगितलंय की त्या स्थळांवर पाळत ठेवणारे कॅमेरे काढून टाकले जातील, आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीचे कॅमेरे बंद केले जातील। हे इराणच्या संसदेने पारित केलेल्या कायद्याचे पालन करण्यासाठी असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावद जरीफ यांनी म्हटलेलं आहे। आणि इराणने 2015 मधील अणुकरारात परत येण्यासाठी युरोप आणि अमेरिकेतील नवीन बायडन प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेहरानमध्ये राफेल ग्रोसीचे आगमन झाले, ज्यातून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये एकतर्फीपणे माघार घेतली। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अभिनेता जॉन ट्रॅव्होल्टाने आपली दिवंगत पत्नी केली प्रेस्टन बरोबर खरेदी केलेली हवेली विक्रीस काढली आहे। गेल्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने 2 वर्षांच्या उपचारानंतर त्यांचं निधन झालं होतं। त्या 57 वर्षांच्या होत्या। या जोडप्याने 1991 मध्ये नवविवाहित असतानाही घर विकत घेतलं होतं। 1903 मध्ये बांधलेल्या 10,830 स्क्वेअर फुटांच्या या हवेलीत 20 शयनकक्ष आहेत आणि ते समुद्राच्या काठावर 48 एकरावर वसलेलं आहे। त्यांच्या कुटुंबातील डझनभर सदस्यांचं मनोरंजन करण्यासाठी मोठं घर हवं होतं, म्हणून ही हवेली खरेदी केली गेली। पुढील महिन्यात बीजिंगमध्ये चीनी पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टिव्ह कॉन्फरन्सिंग यांच्या वार्षिक अधिवेशनात हजेरी लावणारे यांग हे देशामध्ये युवा खेळाडूंच्या व्यवस्थापनाचा प्रस्ताव सादर करणार आहेत। टेक्सासमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानं नागरिकांना फटका बसतोय। अनेक ठिकाणी पाण्याचे पाईप फुटल्यानं पाणी पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनेक नागरिकांनी टेक्सास सोडून अन्य ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतलाय। आधी तीव्र उष्णतेच्या लाटा सहन केल्यानंतर इथल्या नागरिकांना आता हिमवादळाचा तडाखा बसला। पाकिस्तानात सार्वजनिक कार्यक्रमांसंदर्भातले नियम शिथिल केल्यानं शनिवारपासून फॅशन वीक सुरू झालेला आहे। कोरोना संकटाचा सामना फॅशन व्यवसायालाही बसला होता। या फॅशन वीकच्या माध्यमातून पाकिस्तानातील फॅशन डिझायनर्ससाठीची ही मोठी संधी मानली जाते। युरोपियन संकल्पनेवर काहींनी कलेक्शन देखील सादर केली आहेत। इथे येणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर बंधनकारक। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।